सिन्नर दे ईद ए मिलाद उन नबी पैगंबर जयंती उत्साह साजरी। सिन्नर काजीपुरा येथील सर्व मंडळांनी एकत्र येऊन ईद ए मिलाद उन नबी पैगंबर जयंती उत्साहात साजरी केली। यावेळी सकाळी 10:30 वाजता सय्यद बाबा चौक येथून जुलूस मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला। जुलूस काजीपुरा, शिवाजी चौक, गणेश पेठ, नाशिक वेस, खडकपुरा, बावी वेस, लोंढे गल्ली मार्गे परत सय्यद बाबा चौक येथे येऊन जुलूसाचा समारोप करण्यात आला। सय्यद बाबा चौक येथे फातेहा पठण तसेच दुआचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी व्यासपीठावर माननीय आमदार राजाभाऊ वाजे, सिन्नर पोलीस ठाण्याचे मुटकुळे नामदेव लोंढे, राजेंद्र चव्हाणके, उदय सांगळे, विनायक सांगळे, उदय गोळेसर, सौ प्रणाली गोळेसर, दत्तात्रय वैचाले, मौलाना मोहित शेख, मौलाना अखिल राजा आदींसह उपस्थित होते। यावेळी प्रथम कोविड योद्ध्यांचे शाल मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले। यामध्ये आमदार माणिकराव कोकाटे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, सिन्नर पोलीस ठाण्याचे मुटकुळे, सौ प्रणाली गोळेसर, नामदेव लोंढे, डॉक्टर निर्मला गायकवाड, डॉक्टर चेतन ठोंबरे, डॉक्टर आर टी जाधव, निलेश उगले, दत्तात्रय वायचाले यांचे सत्कार करण्यात आले। यावेळी मान्यवरांची भाषणे झाली, त्यानंतर दुवा तसेच सलातो सालाम वाचन करण्यात आले, त्यानंतर लंगर शरीफचे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी 500 किलोचे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी नामदेव कोतवाल, गोविंद लोखंडे, किरण लोहणारे, अभिजित काटे, भाग्यश्री ओझा आदी उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी असलम शेख, मुजाहिदीन शेख, रहीस काजी, सिकंदर हकीम, फहीम सय्यद, शब्बीर शेख, समीर खतीब, नाजीम शेख, वसीम पठाण, फारूक सय्यद, रियाज शेख, जमीर काजी, रफीक खतीब, अल्ताफ शेख, अय्युब अत्तर आदी प्रयत्नशील होते। नाशिक लोकशाही न्यूज साठी अक्षय गायकवाड, सिन्नर।